पण महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे, तर कुठेतरी ती खंत वाटते की सरकार असती आणि ती स्थिर असती तर मला असं वाटतं एकीकडे ह्या सगळ्या महिला जी त्यांच्यावर जो महागाईचा चटका बसला आहे, म्हणजे आज सगळे पुरणपोळी बनवताना देखील 10-10 विचार करावा लागतो कारण का सगळंच महाग झालं आहे. दूध, दही, तेल, तूप, साखर, सिलेंडर सगळं महाग झालं आहे. म्हणून त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची, आणि त्यातल्या त्यात त्यांचं टेन्शन थोडंसं 5-10 मिनटं लांब ठेवून आज इथे सगळं विसरून येऊन प्रयत्न करत आहेत. पण जर स्थिर सरकार मिळालं तर महागाई कमी होईल अशी आशा बाळगतो, कारण का केंद्र शासनाकडून काही महागाई कमी होताना दिसत नाही आहे. सिलेंडरचे भाव पण 1100 रुपये झालेत, हे सगळं 2 वेळेचं जेवण बनवणं अवघड झालं आहे महिलांना. तरीही कुठेतरी सण 3 वर्षानंतर साजरा करायला मिळतं म्हणून करतात, पण एक स्थिर सरकारची देखील महाराष्ट्राला गरज आहे. आज जवळजवळ 36-40 दिवस होत आहेत आणि 2 लोकांवर हे सरकार चालतं आहे. काय रे ते डोंगर, काय रे ते हॉटेल, सगळं ओकेमध्ये त्यांचं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेचं नॉट ओके आहे असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं असं वाटतं. एकीकडे सरकार अजून स्थापन झालेलं नाही आहे, कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे, मात्र दुसरीकडे केंद्र सरकार सोनियाजी गांधी असतील किंवा अगदी संजय राऊतांना तर अटकच केलेली आहे. सोनियाजींना पण खरं तर मोठे इतकं खालच्या पातळीचं राजकारण चाललं, अगदी बरोबर बोललात तुम्ही. इतक्या खालच्या पातळीचं जी केस 2015 आदरणीय सोनियाजींबद्दल आज जे काही वेगवेगळे आरोप करतायत, 2015 केस क्लोज झालेली, ती पुन्हा एकदा केवळ दाखवण्यासाठी की हम बोले सो कायदा. एका महिलेचे सर्व एवढी वरिष्ठ नेता काँग्रेसचीच नाही देशाची, लोकांची, आणि त्यांना तुम्ही आज 10 वेळा ईडीकडे बोलवताय, राहुलजींना बोलवताय, 6-7 तास बसून ठेवताय, चौकशी फक्त 1 तासाची व्यर्थ काही नसताना एवढा छळ, प्लस पार्लमेंटमध्ये स्मृती इराणी जी त्यांच्यावर ज्या पद्धतीत हमरी तुमरीची भाषा तुम 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 म्हणजे टिपिकल भाजपची जी संस्कृती आहे की खालच्या पातळीला जाऊन अटॅक करण्याची, ती मॅडमना पण आता ते सोडत नाही आहेत. मोदीजींनी पण मॅडमवर अटॅक केलेला, आता ह्या करतायत, पण ह्यांचं स्वतःचं तुम्हाला माहिती आहे ते सिली सोलचं काय चाललं आहे, त्यांचं स्वतः इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट करतात. मला असं वाटतं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकावी नाही, पण भाजपची तेवढी संस्कृतीच नाही आणि त्यांच्या लोकांची पण नाही आहे. म्हणून एवढे महत्त्वाचं महागाईचा विषय चालू असताना त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे, उलट मराठी माणसांचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे का नाही त्याच्यावर सवाल ह्यांचे राज्यपाल उचलतात, ही अतिशय चुकीची आणि खंत वाटणारी अशी गोष्ट आहे. ईडीची भीती दाखवून आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी छळत आहेत, पण जे मेन मुद्दे आहेत ज्याचा चटका गोरगरिबांना बसतो त्यावर कोणीही बोलायला आणि चर्चा करायला आज संसदेत चर्चा पण करू देत नाही आहेत, ते अतिशय चुकीच्या पद्धतीत लोकशाहीची हत्या भाजपकडून मोदी सरकारकडून होताना आपल्याला दिसत आहे.